युक्रेनमध्ये अडकलेल्या वीस हजाराहून अधिक भारतीयांना गेल्या तीन आठवड्यात भारतात परत आणण्यात आलं असून सुमीमधल्या सहाशेहून अधिक भारतीयांनाही लवकरच भारतात परत आणण्यात येईल वाणिज्य वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते सुमीमधल्या भारतीयांना जवळच्या देशात हलवण्यात येत असल्याचंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन समस्येबाबत आठ उच्चस्तरीय बैठका घेतल्या तसंच अकरा वेळा जागतिक नेत्यांबरोबर चर्चाही केली असं गोयल यांनी सांगितलं युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना शेजारी देशात पाठवण्यात आल्याचं ते म्हणाले या युद्धात दुसऱ्या देशातली मुलंही तिरंगा फडकवत सुखरूपपणे युक्रेनमधून बाहेर पडली आणि त्यातूनच जागतिक पातळीवर तिरंग्याचं महत्व अधोरेखित झालं असं गोयल म्हणाले भारतातील खासगी विमान कंपन्या हवाई दलाचे विमानं भारतीय स्वयंसेवी संस्था यांचा या कार्यात मोलाचा सहभाग मिळाला आहे असंही म्हणाले भारतानं पाकिस्तान नेपाळ तसंच बांगलादेशमधल्या नागरिकांनाही सुखरूप बाहेर काढलं असं त्यांनी सांगितलं या मोहिमेच्या सफलतेविषयी सर्व संबंधितांचे त्यांनी आभारही मानले